कुटुंब आहे तर त्याला दूध लागतं आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी, म्हणून 10 सकाळी 10 संध्याकाळी 20 लिटर दूध लागतं. एकदा भाजीचा 1000-1200 रुपयाचा भाजीपाला लागतो दररोजचा. त्यानंतर जर नॉनव्हेज जेवण असेल तर त्या दिवशी आकडा तिप्पट चौपट जातो. तांदूळ, गहू, डाळी जे आपल्याला दररोज लागतं ते आम्ही होलसेलमध्ये वर्षात एकदाच 40-50 पोती आम्ही भरून ठेवतो सगळे. बघितल्यावर थोडा घाबरले होते, थोडं मोठं कुठून होतं यांचं 68 जणांचं, पण सगळेजण साथ दिले. सासू त्यांनी, दीर माझे नंदा, तेव्हा लहान लहान होते ना सगळे, सासवा सगळं आम्हाला सांभाळून केले सगळं. मग आता ॲडजस्ट झालो आम्ही सगळ्या. दीर पण आमच्या सगळे भावांसारखं आहेत, नंदा पण आम्हाला सगळं समजून केले. म्हणजे मी लहान असल्यापासून तर दीदी वगैरे माझे मोठे होते, आम्हाला खेळायला सगळं म्हणजे बाहेर शेजाऱ्यांकडे नाहीच जावं लागलं. आणि नंतर मोठी झाल्यावर पण कॉलेजमध्ये गेल्यावर टीचर्स किंवा सर बोलायला अशी भीती नाही वाटली की लवकर इंटरॅक्ट होत होते. काका वगैरे सगळ्यांचा स्वभाव वेगळा आहे, पण आता वाटत नाही ना की आपण असं घाबरायला पाहिजे कोणाला मोठे आहेत असं. तर लवकर मिक्स होतो सगळ्यामध्ये. आणि माझे फ्रेंड्स पण म्हणतात की तुमच्या घरी एवढे जण राहतात की चांगलं वाटतं त्यांना, पण ते पण येतात घरी खेळायला वगैरे.